विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आयताचे क्षेत्रफळ या घटकावर एखादा तरी प्रश्न आपल्याला विचारला जातो, तर आयत हा तुमच्यासाठी काही नवीन विषय नाही, तर इयत्ता 3री आणि 4थी मध्ये आयत म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे। तर आज या ठिकाणी आपण आयताचे क्षेत्रफळ या संबंधी एक उदाहरण बघणार आहोत। तर उदाहरण असं आहे, एका आयताची लांबी 10 सेंटीमीटर व रुंदी 8 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती। आता आयताचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। या उदाहरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण एका बाजूला लिहून घ्यायच्या। या ठिकाणी बघा, लांबी दिलेली आहे, लांबी बरोबर 10 सेंटीमीटर, त्यानंतर रुंदी दिलेली आहे, रुंदी बरोबर 8 सेंटीमीटर, आणि आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे। क्षेत्रफळ बरोबर प्रश्नचिन्ह। यानंतर हे उदाहरण सोडवताना बघा, आपल्याला लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे। मग लांबी रुंदी जर दिलेली असेल तर क्षेत्रफळ काढणं सोपं जातं। मग क्षेत्रफळाचं सूत्र या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। मग क्षेत्रफळाचं जे काही सूत्र आहे ते क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। मग आता या सूत्रामध्ये आपल्याला ह्या किमती टाकून द्यायच्या। लांबी किती दिलेली आहे 10 सेंटीमीटर, गुणिले रुंदी किती दिलेली आहे 8 सेंटीमीटर। आता या ठिकाणी आपण याचा गुणाकार करणार आहोत, 10 गुणिले 8, 10 × 8 = 80 चौरस सेंटीमीटर। म्हणून आयताचं क्षेत्रफळ या ठिकाणी 80 चौरस सेंटीमीटर आलेलं आहे। मग आता हे याचे काही उत्तर आलेलं आहे ते आपण पर्यायामध्ये शोधायचं। मग ए बी सी डी हे जे काही 4 पर्याय असतात त्याच्यामध्ये शोधायचं। मग कुठल्या क्रमांकावर आहे 80 चौरस सेंटीमीटर, तर डी पर्याय क्रमांक हा बरोबर आहे। अशा प्रकारे आपण आयताचं